त्यावर पाहू त्याच्या ठळक घडामोडी. देशासाठी आपल्या प्राणाची आहुती लावणाऱ्या सीमेभागातील सैनिक व अपघातातील जखमी झालेल्या रुग्णांसाठी मनसेने ठाणे येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले. यात 5000 वर रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान हे जीवनदान आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे समजले जाते. हीच बाब लक्षात घेऊन मनसेने ठाणे येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजन केले. यात जास्त करून महिला खेळाडूंचा सहभाग दिसून आला. तर या शिबिरात 5000 वर रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. देशासाठी सीमेवर आपल्या प्राणाची आहुती लावणारे सैनिक व अपघातात जखमी झालेल्या रुग्णांसाठी जखमींसाठी याचा वापर करण्यात येणार आहे. बघा, ह्या जगात सगळ्यात महत्त्वाचं दान कोणतं तर रक्तदान. आणि या भारतामध्ये दरवर्षी 2,70,000 रक्ताच्या बाटल्या लागतात, परंतु एवढ्या बाटल्या होत नाहीत आणि त्याच्यामुळे अनेक रुग्ण दुखावले जातात. हे ज्यावेळेला आम्हाला कळालं त्यानंतर आम्ही सगळ्यांनी आमच्या टीमने ठरवलं की आपण एक रक्तदान शिबिर करू. रक्तदान शिबिर करणं म्हणजे खूप मोठं टास्क असतं. एखादा मोर्चा काढणं आज मला सोपं वाटलं, पण रक्तदान करणं हे खूप कठीण आहे. तरीसुद्धा आम्ही 1,500 रक्ताच्या बाटल्या जिथे जमा केलेल्या आहेत आणि भविष्यात ह्याच्यापेक्षाही उत्तमातले उत्तम टास्क आम्ही घेऊन जास्तीत जास्त रक्ताच्या बाटल्या जमा करायचा प्रयत्न करतो. ह्याचा मागचा मुख्य उद्देश लोकांमध्ये जी जनजागृती होणं गरजेचं आहे आणि ते करण्याचा प्रयत्न मी केला आहे. असे सर्वच पक्षांनी असे रक्तदान शिबिर घेतले पाहिजेत, जेणेकरून आपण सामाजिक क्षेत्रात आहोत, आपण राजकीय क्षेत्रात आहोत आणि त्याचा उपयोग लोकांना झाला पाहिजे. आपल्यामुळे जर एखाद्या रुग्णाचा जीव वाचणार असेल, 50,000 स्क्वेअर फुटावर मान्य झालेलं आहे. त्याच्यामध्ये टोटल 24 डे लागले. तर 24 बूथ लावल्या, त्याच्या बुथामध्ये प्रत्येक बूथमध्ये एका टायमाला 10 एका बूथ असे असे 24 बूथ आहेत. ॲट अ टाईम 240 रक्तदान करू शकतात. 10 240 रक्तदान करू शकतात असा एकत्र आम्ही माझे केलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रम ह्या रक्तदानाच्या शिबिरासाठी जवळजवळ 650 ते 700 लोकांचे डॉक्टर्स लोकांचे आपण बघत असाल तर सर्व टीम आलेली आहे. ही सर्व महाराष्ट्र शासनाची आहे आणि टोटल 13-14 रक्तपेढ्या या हिशोबाने स्वतः आपल्याला मदत करत आहेत. त्याचा आता हे कॅन्सर पीडित आणि त्याचं लष्कर भारतीय आपले जवान जे सीमेवरती आपल्यासाठी हे होतात त्याकरता यांचा मानसाचा हा मानस आहे. जे जिल्हाध्यक्ष ठाणे जिल्हा आणि परभणी जिल्ह्याचे अविनाश जाधव साहेब यांच्या माध्यमातून हा ठाण्यातला प्रथम पहिल्यांदाच एवढा भव्य दिव्य रक्त यज्ञ शिबिर संपन्न झालेला आहे. त्याच प्रकारे आता हे छोटे छोटे जिल्ह्यात तालुक्यात वगैरे हे आम्ही द्यायचा अभिप्राय. आम्ही आता गॅस डिटेक्टरने चेक केलं तर हायड्रोजन डायसल्फाइड हा घातक वायू आहे. ते अंदाजे 5 ते 7 PPM आम्हाला सापडलं आहे आणि ते पण 2-2 विविध कंपन्यांचे आपण डिटेक्टर लावून बघितले तर त्याच्यामध्ये 5 ते 7 PPM H2S म्हणजे हायड्रोजन डायसल्फाइड सापडलेला आहे. हा सध्या आम्ही सॅम्पल घेतला आहे, तो उद्या आम्ही चेकिंगसाठी पाठवणार आहे आणि बघणार आहे की कुठल्या कंपनीचं आहे. दिवसापासून तर त्यांचं एवढं जास्त झालेलं आहे की आता तर म्हणजे एकदम गुदमरल्यासारखं वगैरे व्हायला लागलं. रात्री तर झोपल्यावरती पण एकदम वासानी आहे ना, गुदमरल्यासारखं होतं आणि आम्ही सगळे असे उठून जागे होतो. आता तरी हे प्रशासन काही हालचाल करेल का असा प्रश्न उद्भवत आहे. प्रदूषण मंडळाने या सर्वांची त्वरित दखल घेण्याची गरज आहे, अन्यथा मोठा अनर्थ होऊ शकतो. भाजपचे नेते एकनाथ
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भेट देऊन येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीबद्दल चर्चा केली. तेथे उपस्थित असलेल्या नवी मुंबईच्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीबद्दल खासदार व आमदार कसे निवडून येतील याविषयी चर्चा करत भाजप संघटनेबद्दल मार्गदर्शन केले. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आमदार रमेश पाटील साहेब यांच्याकडे या ठिकाणी बैठक घेतली. आगामी कालखंडामध्ये येणाऱ्या निवडणुका, पक्षाचं या ठिकाणी असलेलं काम, या माध्यमातून आमच्या विविध आघाड्यांचे प्रमुख आणि पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. मागच्या कालखंडामधली या परिसरामध्ये असलेली भारतीय जनता पार्टीची स्थिती आणि आता बदलत्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीची स्थिती, यातलं अंतर आणि अधिकारी जवळ येणारे ह्या निवडणुका कशा जिंकता येतील या ठिकाणी कार्यकर्त्यांनी विचारविनिमय केला. आगामी कालखंडामधले लोकसभेच्या आणि विधानसभेच्या या जागा आमच्या निवडून आल्या पाहिजे, या दृष्टिकोनातून संघटनेची जी तयारी झालेली आहे त्याचा आढावा या ठिकाणी कार्यकर्त्यांनी दिला. वाशिमच्या एमजीएम हॉस्पिटल कडून वॉक अगेन्स्ट कॅन्सर या थीम नुसार मॅरेथॉन आयोजित करण्यात आले. या मॅरेथॉन मध्ये लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा सहभाग दिसून आला. नवी मुंबईतील वाशी येथील एमजीएम हॉस्पिटल कडून वॉक अगेन्स्ट कॅन्सर या थीम नुसार मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉन मध्ये लहानांपासून वृद्ध नागरिकां सर्वांचा सहभाग दिसून आला. दरवर्षी हजारोच्या संख्येने या मॅरेथॉन मध्ये नागरिकांचा सहभाग दिसून येतो. 10 ते 80 या वयोगटातील नागरिक व लहान मुलांचा या मॅरेथॉन मध्ये सहभाग दिसत होता. ही स्पर्धा 4 किलोमीटर पर्यंत आयोजित करण्यात आली. ठेवलेल्या इव्हेंट्समध्ये एव्हरीवेअर वी पार्टिसिपेट इन दिस इव्हेंट आणि ही इव्हेंट खूप छान असते आणि खूप माणसं याच्यामध्ये दरवर्षी यावी याचा आमचा खूप आनंद वाटतं याच्यामध्ये. आता आपण कोणत्या कारणामुळे यावर हॉकेथॉनमध्ये पार्टिसिपेट केलं? ही एक इव्हेंट अशी आहे की इथे हेल्थसाठी, कॅन्सरसाठी त्यांनी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जे काही घ्यायचे आणि जसे फ्री चेकअप वगैरे ठेवलेले आहेत त्यासाठी वी पार्टिसिपेट इन दिस इव्हेंट. इव्हन फॉर डायबिटीज ऑल्सो इट इज गुड टू वॉक एव्हरी डे, म्हणून त्याकरता ही इव्हेंट अशी ऑर्गनाईज केल्यामुळे एवढे बरे सगळ्यांना ह्याच्यामध्ये प्रोत्साहन मिळतं आणि सगळ्यांनी यामध्ये सहभाग व्हावा. महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल हेल्थ अवेअरनेस प्रत्येक वर्षी वॉकेथॉनचा मुख्य हेतू अवेअरनेस लोकांमध्ये व्हावा. यावर्षी कर्करोगाबद्दल प्रत्येक नवी मुंबईच्या नागरिकांना सकाळी 4 किलोमीटर दहा 15 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षापर्यंत चालत राहिलं, स्वतःला फिट ठेवत राहिलं, आपण कॅन्सर पासून बचाव करू शकतो. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. जीबी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे लोकप्रिय आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. या वृत्तवाहिनीसाठी खालील पदे भरणे आहेत: व्हिडिओ एडिटर, रिसेप्शनिस्ट, कॅमेरामन, स्क्रिप्ट रायटर, मार्केटिंग प्रतिनिधी, एरिया व जिल्हा प्रतिनिधी. हेड ऑफिस 2103 सी विंग, लोणा एमआयला, कोळशेत रोड, ठाणे वेस्ट. कॉन्टॅक्ट नंबर 9321887766 और 8928452789. ईमेल ऍड्रेस www.aadharnews63@gmail.com.
औषधांविषयी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. ठाणे शहरात डी फार्मसीचे बनावट प्रमाणपत्र बनवून मेडिकल चालवणाऱ्या 4 मालकांसह बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या संस्था चालकाला ठाण्यातील कापूरबावडी पोलिसांनी अटक केली. ठाणे शहरात बनावट डी फार्मसीचे प्रमाणपत्र मिळवून मेडिकलचा व्यवसाय करणाऱ्या 4 दुकानदारांसह बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या संस्था चालकाला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने सापळा रचत अटक केली. आरोपींविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना 24 जानेवारी पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अरविंद कुमार भट, राजू यादव, उदाराम अजेनिया, बलवंत सिंग चौहान अशा आरोपींची नावे असून त्यांची खोपट दिवा भिवंडी तर काल्यर भिवंडी मनोरमा नगर या परिसरात मेडिकल आहे. पोलिसांनी या 4 आरोपींची चौकशी केली असता या चौकशीत या चौघांनी 10वी व 12वी परीक्षा अनुत्तीर्ण असतानाही डी फार्मसीचे प्रशिक्षण न घेता बोगस प्रमाणपत्र मिळवून मेडिकल सुरू केल्याचे तपासात समोर आले. सर्व पक्षाचे राजकीय नेते एकत्र आले तरी त्यांना धूळ चाल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री व भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी नागपूर येथील भाजपच्या अनुसूचित जाती जमाती आघाडीच्या राष्ट्रीय परिषदेत केले. सगळे मिळून एकत्र आले तरी त्यांना हरवू असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री व भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी केले आहे. तसेच कितीही पक्ष एकत्र आले तरी त्यांना धूळ चालू माणूस हा जातीने मोठा होत नाही, नागपुरात जातीचे राजकारण चालत नाही असे म्हणत गडकरी यांनी आपण जातपात मानत नसल्याचे स्पष्ट केले. भाजपच्या अनुसूचित जाती जमाती आघाडीच्या राष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन करताना गडकरी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसने आमच्याबद्दल अप्रचार केला, भाजप हा उच्च जातीच्या लोकांचा पक्ष असल्याचा भ्रम त्यांनी पसरवला आहे, मात्र आम्ही सामाजिक समानता मानणारी माणसे आहोत, आम्ही त्याच धोरणावर काम करतो असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजकारणात कन्व्हिन्स करता आले नाही तर कन्फ्युज करायचा नियम आहे, काँग्रेसकडून हीच नीती वापरली जात आहे असा हल्ला बोल गडकरी यांनी यावेळी केला. पूरे एक हो जाओ और पूरा एक होने के बाद भी तुमको धूल चटने का काम भारतीय जनता पार्टी मोदी जी के नेतृत्व में करनी है. हमारा ये दुर्भाग्य रहा, इमेज वर्सेस रियलिटी एंड ग्राउंड रियलिटी वर्सेस परसेप्शन. कांग्रेस वाले यशस्वी हुए कि हम जातीयवादी और सांप्रदायिक पार्टी है, हम छुआछूत और अस्पृश्यता का समर्थन करने वाले पार्टी है, हम उच्च जातियों का प्रतित्व करने वाली पार्टी है और हम दलितों का विरोध करने वाले पार्टी है. ऐसा दुष्प्रचार हमारे बारे में बड़े प्रमाण पर किया गया है. राजनीति में एक थ्योरी अक्सर चलती है, कन्विंस करो नहीं तो कन्फ्यूज करो. जब कन्विंस करने की क्षमता खत्म हो जाती है तो कंफ्यूज करने की अवस्था शुरू हो जाती है. और कांग्रेस ने और विशेष रूप से भारतीय जनता पार्टी संघ विचारों के जो विरोधक थे उन्होंने बड़े प्रमाण पर यह दुष्प्रचार करके हमारे बारे में गलत फहमियां फैलाने का प्रचार किया. अडीच महिन्यांपूर्वी डोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्स या सराफाने 10 कोटींची फसवणूक करून फरार झाला होता. येथील अनेक लोकांचे सोने व पैसे परत मिळवून देण्यात डोंबिवली रामनगर पोलिसांना यश आले. 10 तोळे सोने 1 वर्ष ठेवल्यास 11 तोळे सोने मिळेल, 1 लाख ठेव ठेवल्यास 12 महिन्यात 1.5 लाख मिळतील असे आमिष दाखवून प्रथमेश ज्वेलर्सचा मालक कोठारे याने डोंबिवलीतून कोट्यवधींची माया कमवली. वाईन दिवाळीच्या काळात सोने विकून व लोकांचे कोट्यवधींचे रुपये घेऊन फरार झाला होता. यात रामनगर पोलिसात 20 लोकांनी फिर्याद दिली होती. यानुसार येथील पोलिसांनी आरोपीला छडा लावून आरोपी पकडला व त्याच्याकडून आतापर्यंत सामान्य जनतेला बरीचशी रक्कम मिळून दिली आहे. आपण आता डोंबिवली रामनगर पोलीस स्टेशनमध्ये आहोत. प्रथमेश ज्वेलर्सच्या ज्या केसला आज 3 महिने होत आले आहेत, तर आपल्यासोबत क्राईमचे जे अधिकारी आहेत नारायण जाधव, सर आत्तापर्यंत ह्या केसचं काय स्टेटस आहे, किती तपासामध्ये काय निष्पन्न झाले आत्तापर्यंत, त्याबद्दल जरा सांगाल आपण. त्या गुन्ह्यामध्ये आरोपी अजित कुमार हा काही दिवस पहिल्यांदा फरार होता, त्यानंतर माननीय सत्र न्यायालय कल्याण कोर्ट यांनी काही अटी व शर्तीच्या नुसार त्यांना जामीन मंजूर केलेला आहे. जामीन मंजूर केल्यानंतर आत्तापर्यंत 61 लोकांचे गुंतवणूकदारांचे पैसे त्यांनी परत, पैसे आणि सोने असे परत केलेले आहेत. पण जे सोनं परत केलं त्यामध्ये 4662 ग्रॅमचं सोनं आपण परत केलेलं आहे आणि जी रोख रक्कम होती ती रोख रक्कम 2,11,68,000 च्या आसपासची रोख रक्कम आपण परत केलेली आहे. एकूण
61 गुंतवणूकदारांना आत्तापर्यंत सोनं आणि रोख रक्कम अशी परत करण्यात आलेली आहे. ज्या ज्या गुंतवणूकदारांनी अर्ज केले होते किंवा जे जे गुंतवणूकदार पोलीस ठाण्याला येऊन त्यांनी त्यांची तक्रार नोंद केलेली आहे त्या सर्व गुंतवणूकदारांचे आत्तापर्यंत त्यांनी पैसे परत केलेले आहेत. पण अजून कोणी जर गुंतवणूकदार असेल तर त्याबाबत आम्ही तसं आवाहन केलेलं आहे. जर अद्यापपर्यंत कोणी गुंतवणूकदार जर बाकी असेल तर त्यांनी रामनगर डोंबिवली पोलीस ठाण्यामध्ये यावं. त्याबरोबर येताना त्यांची जी काही ओरिजिनल कागदपत्र गुंतवणुकीची जी आहेत ती त्यांनी घेऊन यावं. त्याप्रमाणे तो प्रथमेश ज्वेलर्सचा मालक अजित कुमार त्याने त्यांचे पैसे परत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. मुंबई आणि ठाण्याच्या धर्तीवर जर तुम्ही पाहिलं तर कल्याण हे परवडणारं शहर आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये घर घेणं म्हणजे त्या सामान्य नागरिकाला परवडणारच विषय आहे आणि येत्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर कल्याण डोंबिवलीत येत आहे. त्यामुळे लोकांनी या ठिकाणी घर घ्यावं ही आम्ही त्यांना विनंती करतोय. महापालिकेच्या सगळे रस्ते चांगलेच होत आहेत असं काही वेगळं काही होत नाहीये. महापालिकेला सूचना करण्यापेक्षा महापालिकेचं आणि आमचं सहकार्य एक दुसऱ्याला आहे आणि ते जास्तीत जास्त कामं विकासाच्या दृष्टीने विकासक कशी करतील यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. डोंबिवलीचे भाजप उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांना डोंबिवली शस्त्र विक्री प्रकरणात 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. डोंबिवली येथे शस्त्र विक्री प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या धनंजय कुलकर्णीला अधिक चौकशीसाठी ठाणे क्राईम ब्रांचने ताब्यात घेतले असून याला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणात आणखीन काही धागे दोरे पोलिसांना मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.